आता हे मनसे नेत्याने म्हटलं, मग पोलिसांच्या व्हॅन जवळ आंदोलन झालं आणि पोलिसांनी त्यांना व्हॅन मध्ये टाकलं. त्याचे व्हिडिओ आणि फोटो काढले गेले आणि मनसेनं राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन केलं. या आंदोलनाची फारशी चर्चा झाली नाही, पण आता चर्चा होतीये ती मनसेनं आंदोलनासाठी पोलिसांशी केलेल्या प्री प्लॅनिंगची. आता हा सगळा प्रकार काय आहे हे सुद्धा तुम्हाला सांगतो. तर RNO या वृत्तसंस्थेने या संदर्भातलं वृत्त दिलंय. राहुल गांधी यांच्या सावरकरांसंदर्भाच्या वक्तव्यानंतर भाजपासह यामध्ये मनसेने सुद्धा उडी घेतली. बुलढाण्यामधील शेगाव इथल्या सभेमध्ये राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा इशारा मनसेने दिला होता. त्यानंतर संपूर्ण जिल्हाभरात मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू झाली. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विदर्भाचे नेते विठ्ठल लोखंडकर यांचा आणि खामगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांच्या संभाषणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये वेगानं व्हायरल झाला. या घटनेवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा. राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा. तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चहा बाजू नका, पाणी बाजू नका.